सुट्टीचा दिवस सोमवारी एक दिवस रजा टाकली लोकांनी आणि मंगळवारी त्या ठिकाणी ईदची सुट्टी एवढ्या सुट्टी आल्या आज कॅबिनेट त्याच्यामुळे घेतली नाही आणि मला सुनीलच्या कार्यक्रमाला तुमच्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित राहता आलं त्या गोष्टीचं समाधान निश्चितपणे मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना हो आहे खर तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळच्या मातीला मी सुरुवातीलाच वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांना जननी राजमाता जिजाऊ साहेबांनी स्वराज्याचं दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना देखील मी या निमित्तानं वंदन करतो आज किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही परंतु रामायणकार महर्षी वाल्मिकींची आज जयंती त्यांना देखील मी वंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने प्रचंड संख्येने मी मावळात अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो परंतु आजच्यासारखा उत्साह आजच्यासारखा प्रतिसाद मी नागरिकांचा कधी पाहिला नव्हता खरोखरीच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जे प्रेम तुम्ही दिलं मला थोडंसं मागचा इतिहास डोळ्यासमोर आला नव्वद साली बाफना साहेब निवडून आले होते माझी देखील खासदारची ती निवडणूक पहिली होती पाटी कोरी होती नंतर मला पुन्हा बारामतीकरांनी लगेच आमदार केलं आणि नव्वदच्या नंतर माझ्या मावळात कधीही भाजपविरोधी उमेदवार निवडून आला नाही पंच्याण्णवला ढोरेताई आल्या नव्याण्णवला आणि दोन हजार चारला दिगंबर बेगडे साहेब आले दोन हजार नव्वन दोन हजार चौदाला बाळाभेगडे आले आणि मला एका गोष्टीची खंत होती पवार साहेबांचा जिल्हा या जिल्ह्यातल्या जुन्नरखेड आंबेगाव मावळ मुळशी भोर वेला तिथं पण मागच्या वेळेस कुटवड साहेबांना पण निवडून आणलं होतं पुरंदर तिथं अशोक टेकवडे निवडून ना आणलं होतं इंदापूरची जागा कठीण म्हणायचे तिथं दत्ता भरण्यांना दोनदा निवडून आणलं पण इथं काही गाडी जमत नव्हती काही ना काही घोडं कुठं पेंड खायचं कळायचं नाही पण इथं मनात यायचं कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने जमायचे परंतु प्रत्येकाचं कुठं ना कुठं कुरबुर असायची अनेकांना तिकीट देऊन बघितली पण यश काही आलं नाही शेवटी मग अशी सांगितलं तसं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना किंवा पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागातली चांगली माणसं पारखायचं काम केलं तरुण रक्ताला वाव देण्याचा प्रयत्न केला कोण हिरे आहेत त्यांना आपण जवळ केलं पाहिजे त्याच्यातनं धनंजय मुंडे सारखा एक हिरा परळीमध्ये मिळाला त्याच्यातनं पारनेरला निलेश लंके सारखा हिरा मिळाला त्याच्यातनं मावळामध्ये तिकीट कुणाला द्यायचं म्हणलं इथं नक्की काहीतरी आपल्याला जमल कारण बाळा भेगडे तर जिल्ह्याचा अध्यक्ष मंत्री होते म्हणलं पार्टी त्यांना तिकीट देणार म्हणलं आता गळ टाका त्याच्यामध्ये सुनीलला त्याला विचारा तो राष्ट्रवादी भवनला पोचायच्या आतच मी त्याचं तिकीट जाहीर करून टाकले आणि नंतर ते राष्ट्रवादी पक्ष ऑफिसमध्ये आले आणि त्याच्यातनं सुनीलला उमेदवारी दिली एक हारहून कार्यकर्ता बाफना साहेबांनी पण मला सांगितलं होतं माऊलींनी पण मला सांगितलं होतं अनेकांनी सांगितलं होतं की ह्याला आपण जर तिकीट देऊ शकलो तर सगळे जण काम करतील आमच्या वरिष्ठांना विश्वास नव्हता परंतु निकाल लागला त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार मत काय हाय काय का नाही मला तर कळ ना काय झालं काय एकदम म्हणजे एकेकाळी एक एक बाले बालेकिल्ला संपूर्ण राज जिल्ह्यामध्ये फक्त मावळ्यातली जागा बाफना साहेब जर सोडले आणि मला वाटतं भेगडे साहेब एकदा निवडून आलेले होते ते अपवाद सोडला तर सतत ले ले। मला वाटतं रामबाऊ महागींनी पण इथं उमेदवारी दिली केलेली आहे अशा अनेकांची ठीक आहे त्यांच्या सगळ्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण जिल्हा एका दिशेने चालला आहे आणि इथं मात्र वेगळं घडतंय त्याच्याकरता हा सगळा खटाटोप केला आणि त्याच्यातून एक चांगला सहकार्य आपल्याला सगळ्यांना मिळाला खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता सुनील शेळके आणि सगळीच राष्ट्रवादीची टीम काम करते हे सरकार आलंय ते उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलंय पवार साहेबांनी सोनिया गांधींनी पुढाकार घेतला त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांनी सोनियाजींनी आघाडीचं सरकार स्थापन केलं त्याच्यातून बरेच काही लोकांच्या मध्ये प्रतिक्रिया आल्या त्यांची राजकीय विचारधारा वेगळी आहे त्यांच्या भूमिका वेगळ्या असतात आणि असं असताना कसं राज्याचं होणार परंतु आता दोन वर्ष होतील उद्धवजींच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मग त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे असतील बाळासाहेब थोरात असतील छगन भुजबळ असतील जयंत पाटील असतील अशोक चव्हाण असतील आम्ही सगळेजण करतोय संकट अनेक आली त्या संकटावर मात करत असताना मला आठवत आहे की सरकार त्या ठिकाणी अस्तित्वात आल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये करोनाचं संकट आलं निसर्ग वादळाचं संकट आलं नंतर तोकटे वादळ आलं नंतर गुलाब वादळ आलं नंतर शाहीन वादळ त्या ठिकाणी आलं ही चक्रीवादळ आली अतिवृष्टीनं थैमान घातलं प्रचंड मोठे पूर आले मोठं नुकसान झालं आणि या प्रत्येक संकटात राज्यातल्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे महाविकास आघाडीचं सरकार उभं राहिलेलं आपण पाहतोय धनंजयांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे जगामध्ये करोनाचं सावट आलं कुणाला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं कितीतरी जीवाभावाची माणसं सोडून जातील पण आपल्याही जिल्ह्यातनं गेली आपल्याही मावळातनं गेली त्याच्यामध्ये वेगळ्या कारणाकरता दीपक मानकर ह्याचाही दुःखद निधन झाला अतिशय हरहुन्नरी कार्यकर्ता मगाशी त्याच्या पत्नीला दोन मुलांना आम्ही भेटलो त्याच्याकरता निश्चितपणे कशा पद्धतीनं आधार देता येईल त्याबद्दलची चर्चा मी सुनील आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस एक परिवार म्हणून एकमेकाला वागणूक देण्याचा प्रयत्न करत असत आणि त्याच्यातूनच अशी संकट आल्यानंतर त्याला वाऱ्यावर त्या कुटुंबाला न सोडता त्याला आधार देण्याचं काम करत असत तुम्हालाही नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दीपकच्या पत्नीच्या पाठीशी आणि दोन्ही मुलांच्या पाठीशी निश्चितपणे एक आधार देण्याचा ताकद देण्याचं काम केलं का नाही ती आपली परंपरा आहे ते आपलं कर्तव्य आहे ती आपली संस्कृती आहे तो आपला इतिहास आहे आणि त्याच्यापासून आम्ही बाजूला जाणार नाही परंतु हे सगळं करत असताना राज्याचं उत्पन्न कमी झालं अनेकदा केंद्र सरकार तीस तीस हजार कोटी रुपये बत्तीस बत्तीस हजार कोटी रुपये जीएसटी आपल्या हक्काचे पैसे देत नहीं। थेटर नाही अजूनही थिएटर बंद आहेत उद्याच्या बावीस तारखेला आम्ही चालू करतोय कॉलेजेस आता चालू करतोय आर्थिक घडी आजही पूर्वपदावर आलेली नाही आपल्या वडगाव मावळामध्ये किंवा कान्याला कुणाला विचारा तळेगावला विचारा लोडावळ्याला विचारा ज्यांची दुकानं पूर्वीसारखी दुकानं चालतात का अजून तशा पद्धतीनं उभारी मिळालेली नाहीये आणि त्याच्यातून पूर्वत परिस्थिती करायची अडचणी आहेत परंतु लोकांना सांगून चालणार नाही लोक म्हणतील तुमच्या हातात सूत्र दिली तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्या आणि या सगळ्या अडचणीतनं परवाच दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उभं करण्याच्या करता राज्य सरकारने उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला पीक विम्याचे पैसे देण्याच्या करता दादाजी भुचे धनंजय मुंडे आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय सारखं केंद्राशी बोलतोय आमच्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे आपल्या इथं तर शून्य टक्के व्याज आपण देतच होतो तीन लाखापर्यंत पीक कर्जाला ते आता पाच लाखापर्यंत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जला त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय घेतला काही मराठवाड्यातल्या बँका देत नव्हत्या तिथं आता सरकार पुढे आलेलं आहे चार कोटी रुपये आमदार निधी केला केंद्राने भाजी त्या खासदारांचा निधी रद्द केला आपण एकेकाळी एक, एक कोटीचा निधी माग मीच अर्थमंत्री असताना दोन कोटी केला आता अर्थमंत्री तुम्ही केलं त्याच्यानंतर तीन कोटी केला आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये चार कोटी केला सुनीलला अतुलला निलेशला किंवा धनंजयला विचारा ऑर्डर निघाली का नाही काल का परवाच ऑर्डर निघाली शेवटी लोकांना आमदारांच्याकडनं कामं करायची म्हटलं तर निधी पाहिजे माझं तर म्हणणं आहे की तो अजून वाढवला पाहिजे मी तो वाढवीन त्याबद्दल दुमत नाही पण ह्या करोनाच्या काळामध्ये डीपीसीचा निधी या करोनाच्या काळामध्ये इतर अडचणी सोडवत सोडवत आज जवळपास तीनशे कोटी रुपयाच्या कामाचं आपण भूमिपूजन केलं आजचा दिवस खर तर आदरणीय पवार साहेबांचा सहस्त्र दर्शनाचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये एक हजार वेळा पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन ह्या सोहळ्याच्या निमित्तानं झालेलं आहे काळ वेळ कुणाकरता थांबत नसतं सदुसष्टला एक तरुण नेतृत्व साहेबांच्या रूपाने आलं आणि संपूर्ण राज्याचं राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरायला लागलं देशाचं राजकारण त्यांच्या फिरायला लागलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर दिल्लीच्या राजकारणामध्ये ठसा उमटवण्याचं काम एक महाराष्ट्राचा आधार देण्याचं काम हे सह्याद्रीच्या रूपानं पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं हे आपण सगळे पाहतोय आज देखील पाहतोय आणि असं असताना आजचा दिवस आपल्या सगळ्यांचे सहकारी या भागाचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आज मावळामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामाची भूमिपूजन झाली त्याच्यामध्ये कडदे मावळाला नवीन कोल्हापूर टाईप बंधारा त्यावर जड वाहतुकीसाठी पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे चौदा कोटीचं ते काम आहे तुगाव मावळामध्ये नवीन कोल्हापूर बंधारा व त्यावर जड वाहतुकीच्या करता पूल बांधणं साडेपंधरा कोटीची निविदा पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली शिवण्याला नवीन कोल्हापूर बंधारा व जड वाहतुकीसाठी पूल बांधणं सव्वा आठ कोटीचं काम गौंज्याला मावळला नवीन केटीवेअर व त्यावर जड वाहतुकीसाठी पूल बांधणं जवळपास बारा कोटीचं काम बेवडओळ इथं कोल्हापूर बंधारा मजबूतीकरणाचं दीड कोटीचं काम गोडुंबिरा कोल्हापूर बंधाराचं मजबूतीकरण एक कोटी पंधरा लाखाचं काम आंध्र धरणाच्या सांडवाच्या खालील बाजूस मंगरुर टाकवे या गावांना जोडणारा पूल साडेचार कोटीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण इंद्रायणी नदीवर कोल्हापूर बंधाराचं मजबूतीकरण विशेष दुरुस्तीचं पाच कोटीचं काम ते आता पूर्ण झालंय वडिवळे मध्यम प्रकल्प गळती प्रतिबंधक कामं साडेसहा कोटीची कामं प्रगतीपथावर आहेत वडिवळे डावा कालवा बंद पाईपलाईनचं काम ते जवळपास सात कोटी पासष्ट लाखाचं पंच्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाखाची कामं इथं पीआयडीचे अधीक्षक अभियंता चोपडे आहेत चोपडे मला तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला सांगायचंय हे करोड रुपयाचा पैसा देत असताना कामाचा दर्जा हा चांगला राहिलाच पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही सुनीलने मगाशी गाडीत न येताना मला सांगितलंय लोणावळ्यात तो बोलला की हो दादा आम्ही स्वतः लक्ष देणार मला तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची तुम्ही जबाबदार नागरिक आहात ग्रामस्थात हा जनतेचा कष्टाचा पैसा आहे घामात आलेला कर उपाचा पैसा आहे ह्याचा उपयोग नीटपणे माझ्या मावळच्या सर्वांगीण विकासाच्या करता झाला पाहिजे आपण लक्ष दिल्याशिवाय कामं चांगली होत नाही हा गेल्या तीस वर्षाचा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या सहकाऱ्यांना मला सांगायचंय की यामध्ये आपण तसं बघितलं तर कामशेतच्या नाणे गोवित्री रस्त्याचं दोन कोटी पंचवीस लाखाचं काम लोणावळ्याला नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब डहाणूकर रुग्णालयाचं एक्केचाळीस कोटी रुपयाचं शंभर बेडचं हॉस्पिटलचं काम आम्ही भूमिपूजन केलं आणि सगळं सुनील तिथं आल्यानंतर दादा काम झालं पाहिजे ती पिश्च पुरवत नाही काय सार्वजनिक काम असल्यामुळे बोलताही येत नाही कारण मावळकरांना सांगितलेलं होतं तुम्ही तुमचं काम करा पुढची जबाबदारी आमची आता मावळची जनता म्हणते आम्ही आमचं काम केलं आता तुम्ही तुमचं काम करा त्याच्यामुळे मला त्याच्यातनं बाजूला जाता येत नाही लोणावळा शहरामध्ये अंतर्गत रस्त्याची साडे दहा कोटीची कामाचे आज शुभारंभ आम्ही केला कारला फाटा एकविरा देवीच्या पायथ्यापर्यंत पंचवीस कोटी एकावन्न लाख रुपयाच्या खर्चाचं भूमिपूजन केलं ते भूमिपूजन करतानाही पठ्ठ्या काय सांगतोय दादा आता इथनं पुढं वर्धनगड कुठला दोगड विसापूर तिथपर्यंत म्हटले गाडी गेली पाहिजे आता पुढचा बारा कोटीचं काम करा आता काय अरे म्हटलं इथं तर नारळ तरी फोडू जरा काम तरी सुरू दे ही व्हायचं काम पूर्ण व्हायच्या आताच पुढची लगेच ते कसं मारुती रायचं शेफूट किती लांब संपतच नाही त्यातला प्रकार आहे परंतु हरकत नाही आपला लोकप्रतिनिधी अशाच पद्धतीचा हरहुन्नरी असावा लागतो विकास कामाच्या करता तशाच पद्धतीनं प्रयत्न करावा लागतो आणि मग म्हणूनच आम्ही ह्या पद्धतीनं माझं कामशेत नाणे गोवित्री गुवीत्र, गोवित्री रस्ता सोमोळी झो धोर थोरण जांबोली रस्ता त्या सहा कोटीच्या कामाचं ह्या पीएमआरडीच्या माध्यमात कामशेतला दीड कोटीच्या कामाचं राज्य मार्गाचं आपण सुरुवात त्या ठिकाणी झाली सत्तर खाटांच लोणावळ्याच उपजिल्हा रुग्णालय कमी पडेल म्हणून इतर ग्रामीण रुग्णालय सत्तर खाटांचं ते कांद्याला आपण पस्तीस कोटी बावन्न लाख रुपयाचं त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे वडगाव नगरपंचायतीचं अठरा कोटी शेहेचाळीस लाख रुपये नवीन प्रशासकीय इमारतीचं बांधकामाचं भूमिपूजन केलं साडेतीन कोटीच्या कामाचं आज नगरपंचायतीच्या ह्याचंही भूमिपूजन केलं आणि चार कोटी मुख्य रस्त्याच्या सुधारण्याच्या कामाचं भूमिपूजन आणि शहराच्या अंतर्गत दहा कोटी रुपयाचा खर्च त्याचंही रस्त्याचं भूमिपूजन आणि प्रत्येक शहराची आणि राज्याची जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता मजबूत असली पाहिजे म्हणून इथं पोलीस स्टेशनची नवीन इमारत आपण अडीच कोटी रुपयाचं त्याचंही भूमिपूजन त्या ठिकाणी केलं ही सगळी कामं उत्तम प्रकारे असली पाहिजे कार्यकर्त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे लोकांच्या अडीअडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे कुठं कुठं काही कामं अतिशय चुकीची झालेली आहेत आता इकडचा ब्रिज त्या ब्रिज काय कामशेतच्या ब्रिजचं चाललंय तर मला तर काही कळतच नाही कुठं निघालाय कुठं उतरलाय मधी काय भोक पाडलीत काय काय कशाचा कशाला मिळत असा कुठं ब्रिज असतो का करायचं तर लोकांनी पण पुढं पन्नास वर्ष नाव काढलं पाहिजे खरंच काम केलं या पट्ट्याने काम केलं परंतु लोकांना काहीच त्याचा उपयोग नाही उलट इकडं काम शेत आणि पलीकड फाटी साखून ठेवली मध्ये आणि ते सव्वे पण केले ते इतके बारके केलेत काही गरज नव्हती वेगळ्या पद्धतीने एवढं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली इतके चांगल्या चांगल्या प्रकारचे ब्रिज आपण करतोय आता आम्ही मधी सुनील मतदार मतदारसंघात अशोक पवार यांच्या मतदारसंघामध्ये गडकरी साहेबांशी बोलून खाली रस्ता पहिल्या मजल्यावर पहिल्या फ्लोअरला सहा पदरी रस्ता जायला तीन पदरी यायला तीन पदरी त्याच्यावर पुन्हा अजून एक मजला त्याच्यावर तीन पदरी जायला तीन पदरी यायला आणि त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीचं आठ का काय हजार कोटीचं काम कोले डॉक्टर अमोल कोल्हे आमचा अशोक पवार सुनील टिंगरे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या तिथली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता तीच गोष्ट आपल्या तळेगावतन रस्ता शिकरापूरला जातो चाकण मार्गे तिथं पण आपण महत्वाची कामं हातामध्ये घेतोय माझी एक कारण विनंती आहे बाबांनो विकासाची कामं करत असताना तुम्ही अशा ठिकाणी बसलाय आहे की मुंबईतनं पुण्याला जाताना मावळातनच जावं लागतंय त्याच्यामुळं जुना रस्ता असेल रुंद करायचं म्हटलं तरी तुमच्या जमिनी घ्याव्या लागत त्याच्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करायचा म्हटलं तरी जमीन घ्याव्या लागत आहे घाटातली वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता जे ब्रिजचं काम चाललेलं आहे त्याही रस्त्याच्या करता मावळातल्या जमिनी शेवटी घ्याव्या लागत आहे काही नवीन सुधारणा करायची म्हंटल डेव्हलपमेंट करायची म्हटलं इंडस्ट्री आणायची म्हटलं तर शेवटी जमिनी लागत आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही आम्ही एक करू तुम्हाला चारपट रक्कम देऊ की जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीला पण काहीतरी तुम्हाला जे। का करू ठेवता आलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सुनीलची माझी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची राहील याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका माझी आपल्याला विनंती आहे आपल्या मावळच्या मातीला शौर्याचा आणि त्यागाचा अशा प्रकारचा एक ऐतिहासिक वारसा हा मिळालेला आहे स्वराज्यासाठी प्राणाचं बलिदान करणाऱ्या छत्रपतींच्या मावळ्यांची ही भूमी या मातीत देशासाठी त्याग करणारी पिढी आजही जन्म घेते याचा आपल्याला सगळ्यांना अतिशय अभिमान आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळपास पाच वर्ष या मावळामध्ये त्यांचं वास्तव्य होत तळेगाव मध्ये असणारा त्यांचा बंगला आज देखील सर्वांच्यासाठी एक प्रेरणास्थान आहे स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाबाडे आणि स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमा उमाबाई दाभाडे यांच्या पराक्रमाचा वारसा देखील माझ्या ह्या मावळ तालुक्यालाच मिळालेला आहे हेही आपल्याला विसरता येणार नाही इथं सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये बसलेल्या मावळ तालुक्याच्या निसर्गाचं वरदान आहे मी मगाशी लोणावळ्यामध्ये सांगितलं मला सुनीलने सांगितलं मला मुख्यमंत्री म्हणले अहो तुम्ही एकवीराला चाललाय आमचंही ते श्रद्धास्थान आहे मला यायचं त्यांना असं वाटलं की एकविरा देवीला वर जाण्याच्या करता रोपवे करायचं त्याच भूमिपूजन आहे मग नंतर मी त्यांना सांगितलं नाही पायथ्यापासून आपल्याला तिथं जाण्याच्या करता रस्ता करायचा आहे आणि त्याच भूमिपूजन करतोय पण ते मला म्हणले अजित पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस आपल्या सुनील शेळक्यांच्या मतदारसंघातला कार्यक्रम एकविराचा रोपवेचा घ्याल त्याला मला स्वतःला यायचं साहजिकच आपण मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार परंतु हे मुख्यमंत्री म्हणत असताना ही पट्ट्या सांगतोय दादा ते नहीं। लोना पन माला ती तेवढाच रोपवे नाही लोणावळ्यातनं पण मला रोपवे पाहिजे ती बरेच दिवस चर्चा चालली लोणावळ्यातनं रोपवे करायचा त्याही मध्ये आपण लक्ष घालू पण माझं म्हणणं असं आहे आज जसं हजारो कार्यकर्त्यांनी खूप जन्य आयुष्य भारतीय जनता पक्षामध्ये काढलं म्हणजे काहींच्या गळ्यामध्ये मी गमचा टाकत असताना थोडस त्यांचे डोळे पाणावले सुनीलनी स्वतः बघितलं कधी कधी मन थोडस भरून येतं मनुष्य स्वभाव आहे पाठीमाग देखील मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये जखमी झालेले अह तुम्ही शेतकरी मी शेतकरी शेतकरी आपली जात आहे मी माझ्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राजकीय जीवनामध्ये कधी विरोधकांना पण त्रास दिला नाही एक महाराष्ट्राचा विरोधक तुम्ही दाखवा कि बाबा इथं सत्तेचा गैरवापर केला आणि आम्ही त्यांना त्रास दिला दिगंबर भेगड्यांना पण विचारा दहा वर्ष ते भाजपचे इथले जिल्ह्याचे अध्यक्ष होते ते असले तरी त्यांची कामं करण्याच्या करता बबन भेगडे तुम्हाला आठवत असेल की ब्रिजेस आपणच मंजूर केला किती मोठा ब्रिज केला शेवटी लोकांची कामं झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे ती पवार साहेबांची शिकवण आहे हे आपण सगळ्या मावळकरांनी लक्षात घ्या आणि त्याकरता कधी उलट विकास करत असताना कुणावर वाऱ्या चोरायचं नाही अशा प्रकारची भूमिका यावेळी जिल्ह्यांनी एवढं भरभरून दिलं ते आमचे रमेश थोरात जरा कमी पडले ते सहाशे सातशे मतांनी पडले त्यांना मी म्हणलो होतं माझी एक सभा घ्या दादा आता तुमच्या सभेची गरज नाही साहेबाची लय मोठी सभा झाली म्हणलं मोठी झाली तर झाली सातशे मतांनी पडल्यावर आयला दादा लय चुकलंच ना तुमच्या मतात तुम सभेनी सात आठशे मत तर सहज फिरली असते म्हटलं बरं पडल्यावर कळलं परंतु बाकीची सगळे म्हणजे आमचे संग्राम थोपटे काँग्रेसचे असतील बोरवेला मुंशीचे किंवा पुरंदर हवे पुरंदरचे आमचे संजय जगताप असतील बाकी सगळीकडे राष्ट्रवादी आली त्यामुळे अर्थमंत्री म्हणून काम करत असताना राज्याला देत असताना ज्या जिल्ह्यांनी भरभरून दिलंय ज्या जिल्ह्यानी कुठं ना काही बोट दाखवायला जागा ठेवली नाही तिथं तर जर मी नाही देऊ शकलो तर माझ्यासारखा दुसरा करंटा माणूस दुसरा कोणी नाही त्याकरता माझा प्रयत्न चालू असतो डीपीसीच्या निमित्तानं दर आठवड्याला आम्ही करोनाच्या आढावा बैठक घेतो पी एम आर मध्ये काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये ज्यांचा भाग पी एम आर मध्ये जातो त्या भागातल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही आमची भूमिका सरपंच लोक पण त्याच्यातनं निवडत असताना तशाच पद्धतीनं निवडायचा माझा प्रयत्न राहणार आहे त्याचबरोबर मेट्रोची कामं तिथं राज्य सरकारचा हिस्सा कुठं कमी पडू नये त्याच्यामध्ये आता नाशिक पुणे रेल्वे ती आपल्या शेजारनं खेड जुन्नर आंबेगावातनं जाते पुढं अकोला संगमनेर करत नाशिकला पण त्याचीही गरज आहे त्याच्यातनं पण वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी सुटणार आहे आपल्याही भागामध्ये काही आणखी महत्त्वाचे प्रश्न त्याची सोडवणूक करायची पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना द्यायची आम्ही पर्यटनाला आता उद्योगाचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळं विजेची बिलं ही इंडस्ट्रीप्रमाणे आकारली जाणार आहेत कमर्शियल प्रमाणे आकारली जाणार नाही त्याच्यामध्ये बरेचशी जे काही परवानग्या होत्या त्या आम्ही आता कमी केलेल्या आहेत गरजेपुरत्या परवानग्या ठेवलेल्या आहेत की लोकांना व्यवसाय करण्याच्या करता सोपं जावं त्याच्यातनं स्थानिकांना रोजगार मिळावा ही आमची महाविकास आघाडीची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्याकरता प्रयत्न करतोय आणि त्याकरता अशा प्रकारे काम इथं झाली पाहिजे आणि म्हणून ही करोड रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी केलेली त्या संदर्भामध्ये करोनाच्या संदर्भात आज मी बघितलं अनेक जण मास्कच वापरला मी कायमचा वापरत होतो त्या पाठ्याने सांगितलं आज तर मास्क काढूनच बोला नव्हतं बोलायचं पण म्हणतील राव दादा वा, माझ्या वाढदिवसाला एवढंच ऐक ना त्याच्यामुळे आता ते काढावं लागलं मित्रांनो काळजी घ्या परिवाराची घ्या तुमच्या स्वतःची घ्या आजूबाजूच्या भागाची घ्या तिसरी जर लाट आली ना तर आपल्या प्रचंड नुकसान होणार आहे अरे येणार नाही तुझ्या तोंडात साखर पडू येणार नाही मास्क नको लावून येणार नाही म्हणून मास्क लावून येणार नाही म्हटलं तर पटेल भाऊ मला परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या त्याने चांगल्या भावनेने सांगितलं आपली पण तीच अपेक्षा आहे आपली पण प्रार्थना एकवेळा देवीला तीच आहे की बाबा नको आता कुठलं संकट आता पूर्णपणे पुन्हा एकदा नव्या जोमानी आमच्या मावळाला आमच्या पुणे जिल्ह्याला आमच्या राज्याला पुढं त्या ठिकाणी घोडदौड झाली पाहिजे आणि तेच आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याच्याकरता आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे माझं तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे की यंदाच्या काळामध्ये जवळपास आता दोन वर्ष आपल्या सरकारला येऊन झाली परंतु अनेक नवीन नवीन प्रश्न आहेत सरकारी नोकरीमध्ये पनोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने ठामपणे बाजू मांडण्याचा निर्णय कालच्याच मंत्रिमंडळात घेतलाय धनंजयला विचारा त्याच्यात जरा गडबड केली होती धनंजय तुला आठवत की भटक्या समाजाच्या करता वेगळं जरा अफिडेव्हिट द्यायचा प्रयत्न अधिकारी वर्गाने केला होता आम्ही तो हाणून पाडला आणि त्याच्यामध्ये ओबीसीला एन टीला सगळ्यांना याबद्दलच्या पदोन्नती एस सी एस टीला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आपण घेतला त्याचबरोबर तुम्ही पहा आमचा सगळ्यांचा एक प्रयत्न आहे की काही झालं तरी ज्या समाजाला आरक्षण दिलेले आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून कसं आरक्षण देता येईल ठीक आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत हायकोर्टाचे काही निकाल आहेत त्याबद्दल दुमत असायचं सा काही कारण नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपल्याला वाटचाल करायची आहे परंतु ही वाटचाल करत असताना आमचा सर्वांच्याकडं बारकाईनं लक्ष आहे ही गोष्ट देखील लक्षात घ्या सध्या काय चाललंय महागाई बेरोजगारी आणि देशाची सुरक्षा काय सांगते पेट्रोल एकशे अकरा रुपयाला गेलं कुणाला वाटलं होतं की डिझेल शंभरी पार करेल परंतु डिझेलनी शंभरी पार केली आपला घरगुती गॅस हजार रुपयाला गेला हजार रुपये सिलेंडरची किंमत त्या ठिकाणी झाली सीएनजी आणि जी दरात देखील वाढ झाली ह्याच्यामध्ये केंद्राचं सरकार निर्णय घ्यायला तयार नाही केंद्राचं काम नाही एकशे अकरा रुपयांनी पेट्रोल परवडणार आहे शंभर रुपयांनी डिझेल परवडणार आहे त्याच्यामुळे सगळ्या किमती वाढतात लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे ज्यांची नोकरी आहे त्यांना तरी किमान महागाई भत्ता मिळतो आणखीन काही वाढ होती पण ज्यांचा स्वतःचा व्यवसाय त्यांनी काय करायचं त्यांनी कसं जगायचं त्यांना वाली कोण त्याबद्दल केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही बहुत हुई महंगाई की मार चुपके बैठी भाजप सरकार अशा प्रकारची भाजप पर सरकारची परिस्थिती आहे हे बरोबर नाही आहे अच्छे दिन आनेवाले तुम्ही सांगितलं होत सात वर्ष झाली साडेसात वर्ष झाली आज काय परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांची अवस्था एक वर्ष होत आलंय दिल्लीच्या जवळ शेतकरी आंदोलन करतायत मोर्चा करता काढताय बंद करताय परंतु तिथं त्यांच्याशी चर्चा करायला कुणी तयार नाही आम्ही देखील राज्य सरकार चालवत असताना काही अडचणी आल्यानंतर मुख्यमंत्री त्या शिष्टमंडळाला बोलवतात कधी आमचे आमदार मंत्री खासदार हे त्यांच्याशी बोलतात त्यांना तिथं घेऊन येतात मधी डॉक्टरांचा संप होता मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून त्याच्यात मार्ग काढला आज एस टी आपल्या अडचणीत आहे तिथल्या कामगारांचे काही प्रश्न आहेत गेल्या वर्षी आम्ही हजार कोटी रुपये दिले आत्ता पाचशे कोटी रुपये दिले पुन्हा अडीचशे कोटी रुपये दिले शेवटी एस टी पण चालली पाहिजे गोरगरिबाचं ते एक महत्त्वाचं दळणवळणाचं साधन आहे ही सगळी परिस्थिती आहे आणि त्याच्यातून विकासाची कामं करायची या पहिला टर्मचे आमदार तुम्ही बघा अतुल बेनके पहिला टर्मचा त्याच्यानंतर सुनील शेळके त्याच्यानंतर सुनील टिंगरे चेतन तुपे हे सगळे पहिल्या टर्मचे निलेश लंके आमदार एम एल ए म्हणून पहिल्या टर्मचे धनंजय मुंडे पहिलीच टर्म पूर्वी ते एम एल सी होते अशा प्रकारची परिस्थिती संजय जगतापांची पहिलीच टर्म हे ही परिस्थिती असताना त्यांनाही वाटत की आमच्या भागामध्ये काम झाली पाहिजे आणि लोकांनाही वाटत लोकांनी सरकारचं काम बघितलेलं आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही आला तुम्ही भरभरून पाठिंबा सुधीर शेख यांना दाखवला जी ओतून तुम्ही त्यांच्या त्यांच्याकरता प्रेम त्या ठिकाणी दाखवलं आमचं प्रचंड संख्येने स्वागत केलं मला मोटरसायकलवर मुलांनी रॅली काढली होती मला भीती वाटायची गाडी तुम्ही म्हणायचं सुनीलला अरे काहीतरी होईल जरा शांततेने त्यांना जायला सांग मुलं ऐकता येतोय एकाने त्या ठिकाणी पळवले की दुसराही पळवतोय पण तरुणांच्या मध्ये उत्साह असतो सळसत तर रक्त असत त्या तरुणाईचा वापर आपल्या भल्याकरता त्या परिसराच्या विकासाच्या करता करून घ्यायचा असतो आज जे काही कार्यकर्ते आले त्याच्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे उद्याच्या काळात जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका या अशा वेगवेगळ्या वेग निवडणुका लागणारे जिल्हा बँक लागेल जिल्हा दूध संघ लागेल त्याच्याही संदर्भामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाची जाण असणारी लोक निवडून गेली पाहिजेत हे जाहीरपणे मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगत असतो आणि त्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला नेत असताना महा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे इतर कुठल्याही बाबतीमध्ये तडजोड करणार नाही त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचंच राज्य कसं चालेल हाच प्रयत्न उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही सगळेजण करतोय संकट किती येवत आव्हानं किती त्या ठिकाणी उभी राहावं त्याच्यामध्ये महाराष्ट्र अशा प्रकारच्या संकटाला आणि अशा प्रकारच्या आव्हानाला निश्चितपणे त्या ठिकाणी सामोरा जाईल ह्या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे प्रत्येक आव्हानाशी महाराष्ट्र त्या ठिकाणी लढेल अशा प्रकारचा विश्वास एक तुमचा सहकारी या नात्याने त्या जिल्ह्याचा सुपुत्र या नात्याने राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो हा उत्साह अशाच पद्धतीनं पुढं देखील आपण ठेवावा राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण आणि महाविकास आघाडीला अतिशय पोषक अशा प्रकारचं वातावरण आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्माण करावं इतर पण प्रश्न सोडवण्याच्याकरता दोन वर्षामध्ये इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे राहिलेल्या काळामध्ये देखील तेवढ्याच तडफेनी कुठल्याही मना कुणाच्याही बद्दल मनात आकस न ठेवता त्याच्यामध्ये कुठलाही कुणाला त्रास न देता विकास हाच केंद्रबिंदू मानून आम्ही पुढे जाण्याचं काम करणार आहोत हे देखील आपण सगळ्यांनी बघावं हे काम करत असताना कुठं छोटी मोठी चूक झाली तर ती पण आपण लक्षामध्ये आणून देण्याचं